आता ब्रेकनंतर एक दुःखद बातमी अशी, खरं तर ती अपेक्षित नव्हती पण परिस्थिती तशी निर्माण झाली होती असं आपण म्हणूयात. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. भाजपचे एक ज्येष्ठ नेते म्हणून, खरं तर त्यांचा परिचय अनुभवी नेता म्हणून त्यांना ओळखलं जायचं, आणि यापूर्वी राज्याचे संसदीय कार्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलं, अन्न व नागरी पुरवठा मंत्री देखील म्हणून त्यांची कारकीर्द राहिलेली आहे, आणि गेल्या टर्ममध्ये ते पुण्याचे खासदार म्हणून निवडून आले. अत्यंत सुस्वभावी, सगळ्यांमध्ये मिसळणारे, सगळ्यांच्या प्रश्नाची जाण असणारे. काय करू, हो गेली आजचा दिवस. अत्यंत वाईट दिवस आहे, अत्यंत दुःखद अशी घटना आज घडली आहे. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे लोकप्रिय खासदार माननीय गिरीशजी बापट आज आपल्यामध्ये राहिले नाही आहेत. त्यांचं काही वेळापूर्वी निधन झालं आहे. गेले जवळपास 1 ते 1.5 वर्ष ते हॉस्पिटलमध्ये इलाज घेत होते, आजाराशी झुंजत होते. अत्यंत झुंजार असं व्यक्तिमत्व आम्ही जेव्हा सातत्यानं त्यांना भेटायचो त्यावेळेला देखील ते एक फायटरप्रमाणे भूमिकेमध्ये असायची, परंतु आज त्यांची ही झुंज थांबली आहे, त्यांची प्राणज्योत मालवली आहे. भाजपच्या पुण्याच्या कार्यकर्त्यांना, राज्याच्या कार्यकर्त्यांना, सगळ्यांना हा धक्का आहे. बापट साहेबांविषयी बोलण्यासाठी खरं तर शब्दच नाही आहेत. त्यांचे अंत्यविधी आज सायंकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये होणार आहे, याची कृपया आपण नोंद घ्यावी. गेल्या 15 दिवसांपासून खासदार गिरीश बापट यांची प्रकृती जी आहे ती बिघडत चाललेली होती. त्यांची फुफ्फुसं जी आहे ती पूर्णतः निकामी झाली होती, म्हणून त्यांना इथे लाईफ सपोर्ट सिस्टीमवरती ठेवण्यात आलं. डॉक्टरांनी ICU मध्ये आज दिनानाथ मंगेशकर मध्ये त्यांना दाखल करून घेतल्यानंतरच मेडिकल बुलेटिनमध्ये सांगितलं होतं की त्यांची प्रकृती ही गंभीर आहे, त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवरती ठेवण्यात आलेलं आहे, आणि एक एक करत त्यांचे अवयव निकामी होत चाललेले होते. मल्टिपल ऑर्गन फेल्युअर ज्याला वैद्यकीय भाषेत म्हटलं जातं, तशी परिस्थिती त्यांच्याबाबत निर्माण झाली होती. आणि अखेर आपण बघतोय भाजपचं एक अनुभवी ज्येष्ठ नेतृत्व गिरीश बापट यांचं निधन झालं. याबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर प्रवीण दरेकर आहेत, भाजपचे नेते. प्रवीण भाऊ, खरं तर आत्ता एक क्षणाला काय प्रश्न विचारावा हा एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो, तरी बऱ्याच आठवणी आहेत मनात, काही भावना आहेत, काय शब्दात आपण मांडाल? नाही, खरं म्हणजे गिरीश बापट साहेब यांचा स्वभाव जो होता तो राजकारणाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांशी स्नेहसंबंध त्या ठिकाणी जपणारा होता. माझं भाग्य आहे, मी त्यांच्यासोबत विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी विधानसभेत काम करण्याची संधी मला मिळाली, आणि नवीन आमदारांशी त्यांना मार्गदर्शन, त्यांना आपलेपणा, संसदीय कार्यमंत्री असताना सगळ्यांची काळजी घेणं, अधिवेशन लांबलं तर त्या ठिकाणी त्यांना नाश्ता चहा सगळ्या व्यवस्था करणं, आणि एक वेगळा स्वभाव गिरीश बापट साहेबांचा त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला. पुण्याच्या भारतीय जनता पार्टीच्या वाटचालीत एक फार मोठी पोकळी त्या निमित्तानं त्या ठिकाणी होणार आहे. आणि खरं म्हणजे आम्हाला काय बोलावं बापट साहेबांच्या बाबतीत, एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व,
आणि प्रचंड व्यापक जनसंपर्क जे आता कसबा पेठेमध्ये या निवडणुकीच्या दरम्यान मी ज्या वेळेला फिरत होतो त्यावेळेला असं एकही गल्ली नाही, एकही ठिकाण नाही की ज्या ठिकाणी बापट साहेबांच्या विषयी ते आठवण काढत नव्हते. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं पण पुण्यासाठी एक फार मोठी हानी झालेली आहे आणि एक राजकारणातला आदर्श लोकप्रतिनिधी असंच त्या ठिकाणी म्हणता येईल. कारण लोकप्रतिनिधी कसा असावा, जनसंपर्क कसा असा, कामं करून घेण्याची पद्धत कसावी असावी आणि त्या ठिकाणी आपल्या स्वभावानं सगळ्यांना आपलंसं कसं करावं अशा प्रकारचा एक सुस्वभावी असा नेता आणि लोकप्रतिनिधी म्हणूनच आमच्या आदरणीय बापट साहेबांकडे त्या ठिकाणी पाहता येईल. सुदैवानं मला त्या ठिकाणी त्यांची भेट घेण्याची संधी गेल्याच काही दिवसापूर्वी आली. देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत मी रुग्णालयात त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्यावेळेला ते शुद्धीवर असून त्यांना सगळी समज होती आणि आम्हाला असं वाटलं की बापट साहेब यातूनही बाहेर निघतील. तर दुर्भाग्य नियतीच्या पुढे त्या ठिकाणी आपलं काही चालत नाही, शेवटी व्हायचं ते झालं. धन्यवाद प्रवीण दरेकरजी आमच्याशी बोलण्याबद्दल. गिरीश बापट यांचं निधन झाल्याचं आपण बघतोय आणि याच विषयी आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील देखील आहेत. चंद्रकांत पाटील जी आपला तर पुण्यात गेल्यानंतर कायमच त्यांच्याशी जवळून संबंध आला. गेल्या काही कालावधीमध्ये प्रचाराच्या निमित्ताने तर आपण त्यांना भेटला देखील. काय भावना आहेत आता क्षणाला? काही दिवस ते बरेच आजारी असताना अनेक वेळा उलटसुलट बातम्या आल्या पण त्या सगळ्या बातम्या खोट्या ठरल्या. आजही सकाळपासून ज्यावेळेला मी कोल्हापूरला आलोय कॉन्व्होकेशनच्या कार्यक्रमाला आणि बातम्या सुरू झाल्या तर मला ठाम विश्वास होता की ह्या बातम्या खोट्या ठरतील. पण दुर्दैवाने शेवटी काळाने त्यांना आपल्यातून नेलं. मी पुण्यात आमदार, मी काही राजकारणातला माणूस नाही. नितीनजींच्या आग्रहामुळे, प्रमोदजींच्या आग्रहामुळे, गोपीनाथरावांच्या आग्रहामुळे त्या काळामध्ये 2002 मी संघटनात्मक कामात एंट्री केली. पण ज्यावेळेला हा प्रस्ताव आला की 2007 की मी पुणे पदवीला लढवत होता, बापट साहेबांनी मला कॉन्फिडन्स दिला. मी म्हटलं मी कोल्हापूरला राहतो, त्या मतदारसंघातलं सगळ्यात मोठं शहर पुणे आहे, त्यामुळे लढणे काम साधणे आहे. काल आमदार कथोळचं कथोळचं झाल्यानंतर माझा संबंध नाही, तो माझा संबंध अनेक वर्ष आहे आणि 7 तर तो खूप आहे. माझ्या 8-14 दोन्ही निवडणुकीचे प्रमुख बापट साहेब आहेत. एक सगळ्यांशी मैत्री करणारा, सगळ्यांना टॅकल करणारा, पण पक्षाच्या विचारापासून कधी डेव्हिएट न होणारा एक फार मोठा कार्यकर्ता केला आहे. एका माणसामध्ये इतके सगळे गुण असणं खूप अवघड. हा आमचा मोठा लॉस आहे आणि आम्ही सगळेजण या धक्क्यामध्ये आहोत. धन्यवाद चंद्रकांत पाटीलजी. आणि यानंतर थेट जाऊयात आपण सुधीर मुनगंटीवर आपल्या बरोबर. सुधीर भाऊ, खरं तर आपला देखील त्यांच्याशी फार जवळून संपर्क आला, प्रचंड व्यापक जनसंपर्क आणि शिवाय नेता असण्याव्यतिरिक्त एक उत्तम माणूस, काय आठवणी आहेत? गिरीश बापट आमच्यामध्ये नाही याच्यावर विश्वासच बसत नाही. मी 1 त्यांना भेटायला गेलो, ते बेडवर असताना सुद्धा त्यांच्यामध्ये असणारा उत्साह, एनर्जी, पक्षाच्या संदर्भात त्यांनी केलेला संवाद, चर्चा, माहिती घेणे, असा विश्वासच बसत नाही. त्याचा त्यांचा आणि माझा एवढा घनिष्ठ संबंध होता. मॅजेस्टिक आमदार निवास मध्ये आम्ही दोघेही, माझी रूम नंबर 417, त्यांची रूम नंबर 416. एखादा व्यक्ती राजकारणामध्ये इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांशी प्रेमाने कसे संबंध ठेवू शकतो? मी तर त्यांना गमतीने नेहमी म्हणायचो, सर्वांना एकत्र बोलवायचे, स्वतःच्या हाताने पदार्थ करायचे. आणि मला आठवतं की मग मोहन जोशी असेल, आमदार शिवरकर असेल, राष्ट्रवादीचे तेथील काकडे असतील, काय संबंध होते या व्यक्तीचे, प्रेमाचे संबंध. आपलं राजकारण कायम, आपला विचार कायम, पण संबंध आणि विचार यामध्ये कधी शत्रुता येत नव्हते. कामामध्ये परफेक्ट. अनेक असे विषय असायचे जे आम्ही दोघे मिळून मांडायचो. त्याच्यावर ऑटो रिक्षाचा विषय हा त्यांचाही असायचा, माझाही असायचा, आम्ही एकत्रित बसून मांडायचो. संसदीय कामकाज मंत्री म्हणून किती म्हणजे किती कल्पकतेनी आपल्या विरोधी सर्व नेत्यांना सोबत घेऊन त्यांनी कार्य केलं.
आज ते आपल्यामध्ये नाही. हा किती मोठा झटका आहे. पक्ष म्हणून, मित्र म्हणून, सहकारी म्हणून, साधारणतः आम्ही 2014 पर्यंत 1995 पासून आजूबाजूच्या रूम मध्ये होतो. एक अतिशय समर्पित भावनेनी राजकीय क्षेत्रात समाजाची सेवा करणारा, कार्यकर्त्यांना एकत्रित करणारा, चेहऱ्यावर नेहमी हास्य आनंद घेऊन हा आनंद ऊर्जा देणारं विद्यापीठ आज आमच्यातून नाही ते सहनच होत नाही. अतिशय दुःखद अशी ही बातमी आहे. खरतर आज मी राम जन्मभूमीसाठी कास्ट पाठवतोय. मला इकडे एक कर्तव्य आणि दुसरीकडे एक मित्र गमावलाय त्याचं दुःख. आज या दिवस एक थोडासा जरा मनाला दुःख देणारा दिवस असा म्हणून आला आहे. माझे अतिशय जवळचे संबंध, कारण इतके वर्ष आम्ही सोबत राहायचो, गमती जमती करायचो, संध्याकाळी अधिवेशन संपल्यानंतर त्यांच्या खोलीत बसायचं आणि ते दिवस आता असे नजरेसमोर जात आहे. एक अतिशय उत्तम नेता आम्ही गमावला, उत्तम नेता जो अतिशय बोला. अरे तुझ्या तुला हात त्यांचा प्रदीर्घ आजाराने निधन झाल्याचं आपण बघतोय. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या 15 दिवसापासून त्यांची प्रकृती बिघडलेली होती आणि त्यांना उपचाराकरता म्हणून दाखल करण्यात आलं होतं. त्यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालेलं आहे. दुःखद अशी बातमी आपण बघतोय. भाजपचं ज्येष्ठ अनुभवी व्यक्तिमत्व, राज्याचे संसदीय कार्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं असे, पण त्याचबरोबर त्यांनी इतरही भाजपच्या वेगवेगळ्या पदांवरती काम केलं. खासदार म्हणून त्यांची कारकीर्द ही उत्तमच राहिली, पण गेल्या काही वर्षांपासून जर आपण पाहिलं, साधारण 1-1.5 वर्षांपासून त्यांची प्रकृती ही बिघडत चाललेली होती. त्यांना श्वसनाचा त्रास होता, त्यांची फुफ्फुसं निकामं झालेली होती आणि या सगळ्याच्यात एक एक करत त्यांचे अवयव निकामी होत गेले आणि त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून त्यांना उपचारासाठी मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आणि आज अखेर सकाळपासून ज्यावेळेस त्यांना उपचाराकरता दाखल करण्यात आल्याचं कळालं, त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं मेडिकल बुलेटिन पुढे आलं, तेव्हापासूनच सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये फार मोठी अस्वस्थता होती. आणि आत्ताच आपण सुधीर मुनगंटीवार यांच्याशी देखील बोललो, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. प्रत्येकाच्या मनात अनेक आठवणीत, कारण सगळ्या लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारा, सगळ्यांशी कायम संवाद ठेवणारा, सगळ्यांची सुखदुःख जाणून घेणारा असं हे व्यक्तिमत्व. भाजपचे नेते विनोद तावडे देखील आपल्याबरोबर आहेत. विनोद तावडेजी, दुःखद आता या क्षणाची बातमी आपण बघतोय. खरं तर ही बातमी अपेक्षित नव्हती, पण जे आहे ते वास्तव आहे की आज गिरीश बापट आपल्यामध्ये नाही आहेत. काय आपल्या आठवणी? गिरीश बापट आणि पुणेकरांचं एक वेगळंच नातं होतं. गिरीश बापट हे जरी भाजपचे असले तरी सर्व पक्षीय मित्र होते आणि मी त्यांना कॉलेजला असल्यापासून ते नगरसेवक म्हणून पुण्यात त्यांना पाहिलं आणि नंतर तर आम्ही सहकारी म्हणून प्रदेश स्तरावर काम केलं. मला तर त्यांच्यातला सगळ्यात मोठा गुण जो वाटला तो सामान्य कार्यकर्ता, सामान्य कर्मचारी, सामान्य व्यक्तीशी सहज ते जोडले जाणं, हा त्यातला त्यांचा मोठा गुण मी पाहिला. म्हणजे त्यांनी त्यांच्या विधानसभा कसबामध्ये एक अभियान राबवलं होतं, एक स्टिकर बनवला आणि प्रत्येक रिक्षावर तो लावला. ए रिक्षावाला नाही, अहो रिक्षावाला म्हणा, तेही कोणाचे तरी वडील आहेत किंवा मोठे बंधू आहेत. इतका साधा स्टिकर पुण्यातल्या त्या सगळ्या लोकांना खूप काही शिकून गेला आणि बाकी शहरातल्या सगळ्या लोकांना शिकून गेला. म्हणजे आमच्या पक्षाचे ते प्रतोद होते, संसदीय कार्यमंत्री होते, तर सगळ्या आमदारांच्या पीएशी त्यांचं व्यक्तिगत नातं होतं.
त्यांच्या मुलांचे ऍडमिशन असतील, स्कॉलरशिप असतील, या सुद्धा ते लक्ष घालायचे आधारपणा. असं सामान्य कार्यकर्ता सामान्य व्यक्तीशी सहज नातं जोडणारा हा एक राजकीय कार्यकर्ता होता असं मला वाटतं. आणि त्यांचं जाणं बीजेपीला तर स्वाभाविकपणे नुकसान आहेच, पण मला वाटतं पुण्याचा सार्वजनिक जीवनातलं सुद्धा एक मोठी पोकळी गिरीशजींच्या जाण्याने निर्माण झाली. गेल्या काही कालावधीत आपली कधी भेट झाली होती त्यांच्याशी? नाही, मला असं वाटतं की लोकसभेला जे आहे ते इथे यायचे, काही आमची भेट व्हायची की आम्ही राष्ट्रीय महामंत्री झाल्यानंतर मला आवर्जून केंद्रीय कार्यालयात केबिनला भेटायला आलं आणि मला ते म्हणजे तुला इथे बघायचं म्हणून मी इथे आलो. आणि त्यावेळी दिल्लीतल्या कामासह ते कसे सहजपणे रमले होते, त्यांना एक मोठी जबाबदारी पण या ठिकाणी मिळाली होती आणि त्याचं कसं काम चालतं. मला असं वाटतं की एक हाडाचा कार्यकर्ता आणि कुशल प्रशासक असं नक्की त्याला म्हणता येईल. ज्यावेळेस ते राज्याचे मंत्री होते, संसदीय कार्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, इतर वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलेलं आहे, आपण देखील मंत्री होतात, तर तेव्हा काही झालेला संवाद, काही घेतलेले निर्णय असं ठळकपणे आठवतं जे आवर्जून आता क्षणाला सांगावं असं वाटेल? मी जसं म्हटलं की त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या पक्षीय आमदारांचं वेतन वाढवणं हा विषय त्यांनी घेतला होता. त्यानंतर सभागृहामध्ये ज्यावेळी आम्ही मंत्री असताना पहिले चार जण विधिमंडळ अधिवेशन चालताना आज काय करायचं, तर त्याच्यामध्ये ते नेहमीच असं की विरोधी पक्षाच्या आमदारांसह बोलायला मी संधी दिली पाहिजे, त्यांचीही मांडणी केली पाहिजे असं आवर्जून संसदीय कार्यमंत्री म्हटल्यानंतर केवळ सरकारची बाजू नाही तर सगळ्या आमदारांना न्याय कसा मिळेल असं आमच्या सत्ताधारी मंत्र्यांच्या बैठकीत ते मांडायचे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा केव्हा अधिवेशनामध्ये एखादा असा ताळाताणीचा प्रसंग निर्माण झाला सत्ताधारी आणि विरोधकात, तर गिरीश बापटांनी जर मध्यस्थी केली तर विरोधक सुद्धा सहजपणे ऐकत होते. हे त्यांची खासियत अनेक अधिवेशनात मी पाहिली आहे. बोलल्याबद्दल भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे आपल्या बरोबर होते. अनेक आठवणी येतात त्या क्षणाला, कारण त्यांचं संघटन कौशल्य हे मोठं राहिलेलं आहे, वेगवेगळ्या पातळींवर त्यांचं काम राहिलेलं आहे. आणि या भाजप या पक्षात काम करत असताना कधी पदाची अपेक्षा न करता कायम त्यांनी आपलं नेतृत्व सफल आणि सुफल ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशावेळी खरं तर त्यांच्या या कामाकडे बघूनच, त्यांचं संघटन कौशल्य लक्षात घेऊनच जेव्हा जेव्हा म्हणून राज्यात सत्ता आली तेव्हा हमखास मंत्रिपदासाठी म्हणून त्यांचं नाव असायचं, कायम हसतमुख सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करणारं असं नेतृत्व गिरीश बापट आज आपल्यामध्ये नाही आहेत. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.